काय झालंय मला समजत का नाही मला जरा वेगळंच वाटतंय. कदाचित थकले असणार तुम्ही. आराम करा, बरं वाटेल तुम्हाला. या झोपा ना तुम्ही. ऐका ना, उठा. उठा ना. आता का दूर जातात तुम्ही? राजच्याला आपल्या मंदी जे झालं. काय झालं राजच्याला? कस सांगू तुम्हासने? सांग काय झालं. ठीक आहे, आता नशेत झोपले आहेत तर सकाळी ध्यानात तरी कसं राहील की काय झालं. सकाळी उठून यांना सांगन की त्यांनी राजच्याला माझ्यासोबत एक केलं जे एका नवरा बायकोच्या मंदी होतं आणि हे नाकारू बी शकणार नाही, कारण यांना काय बी ध्यानातच राहणार नाही. आणि एकदा ग्लानीत रामजी आले ना तो दमादमानं समद ठीक होईल. आणि मग नंतर आमच्यात नवरा बायकोचं नातं तयार होईलच. सांग. तेच जे तुम्हासनी कधीच मान्य नव्हतं आणि एक बायको होण्याच्या नात्यानं मी आशा ठेवून होती. यामुळे मला खराब वाटलं नाही, उलट मी समध्या आयुष्यात एवढी खुश बी कधी नव्हती. हे तुझ्या हातामध्ये आरतीचं ताट आहे, त्याची शपथ घेऊन सांग तू जे बोलतीस ते खरं आहे. हे एवढं धान्य किती दिवस चालल? ये तर उद्या सांजे पतूर चालल. आता तुम्ही समधे चहा पिऊन घ्या, मी दूध पिता पिता जरा अभ्यास भी करून घेतो.
कदाचित अजून एका येळ्याची चहा बनल येत ना। मैं तरी भी दूधच पीत राहणार, आई तुला तरस होईल का? तुमसने विश्वास नाही माझ्यावर, मी खोट बोलन का? विश्वास बसला असता, जर माझ्या संग असं पहिल्यांदा झालं असत तर, विश्वास बसला असता जर मी तुला दुधात औषध टाकताना पाहिलं नसतं तर। जिजाबाई, असंच काम माझ्या संग एका नाचणारीने केलं होतं। ती नाचणारी होती म्हणून खराब नाही वाटलं, कारण की त्यांच्यासाठी असं काम करणं लय सोपं आहे। पर तू हे लय चुकीचं केलंस। विचार कर जरा, चंपाबाईचं प्रकरण समोर आणण्यासाठी तू पण भीमासोबत होतीस ना? किती कोसलं होतं तुम्ही समद्यांनी त्या नाचणाऱ्या बाईला। त्या दिसायला मी तुला जाणलं, आणि नंतर लग्नासाठी हो भी म्हणलो, पर तू भी तेच काम केलंस जे त्या नाचणारीनं केलं होतं। आणि हे चुकीचं नाही आहे की तुम्ही मला लगीन करून आणलं, पर तुम्ही मला बायकोचा कुठला भी अधिकार दिला नाही, ना कोणता हक्क। असू शकते हे चुकीचं आहे, पर एक चूक सुधारण्यासाठी दुसऱ्या चुकीला बरोबर म्हणता नाही येणार। माझ्या आणि तुझ्या नात्यामधले हे सत्य आहे, आणि हे सत्य तुला स्वीकारावं लागल। मनात आणलं असतं ना तर काल रात्रीलाच मी तुला समजा सांगितलं असतं, पर मला पाहायचं होतं की तू तसं करून कुठपर्यंत पोचतेस ते। जिजाबाई, यापुढं अशी कारस्थानं कधी बी करू नकस। ती तर एक नाचणारी बाई होती, तू माझी बायको आहेस, आणि एक बायको आपल्या नवऱ्यासोबत अशी कधीच कारस्थानं करत नाही, उलट प्रत्येक संकटात आपल्या नवऱ्याची साथ देते, त्याचा विश्वास जिंकते। चला, एक तर बरं झालं की इतकं समद होऊन भी भीमाचा अभ्यासावरच लक्ष नाही उडालं। वय, एक दोन दिवसात मी अभि काहीतरी करीन, मग घरात पैक्याची कमतरता नाही येणार। वय बाळा दादा, तुम्ही काळजी नका करू, मी हाय ना, मी पण काम शोधीनच। आणि तस बी बाबा तर पैका पाठव त्यालाच, असं दर्याला थोडंच लुटलं जाणार। जर तुला वाटत असेल की त्यांचं काम चांगलं चालावं तर आता बाबांना चिठ्ठी लिहून सांग की मला आता पैशांची गरज नाही म्हणून। जिजाबाईनं हे समद तुला सांगण्यासाठी आणि ही गोष्ट कोणाला बी नाही कळावी म्हणून मला त्यांनी पैकं दिलं आहे। बाळा, बाबांचं नवीन लगीन झालंय, मग त्यांची बी तिकडं जबाबदारी असेल ना, त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवणं बरोबर नाही। आनंद दादा, चल शाळेत जाऊया। पण अजून शाळेला जायचा येळ नाही झाला, रस्त्यात आम्ही एखाद काम बघतो। चल आनंद दादा। मी अभि आता माझं काम शोधण्यासाठी जातो। सांभाळून जा र। महाराज, महाराज, समजा सातेरा तुमचा जय जयकार होतोय। आमचा जय जयकार म्हणजे साक्षात देवाचा जय जयकार। महाराज, या जय जयकाराचा जयघोष एक वातावरण निर्माण करतोय आपल्या धर्माच्या, आपल्या आस्थेच्या आणि आपल्या देवाच्या बाजूने।
आणि हे सातत्याने सुरू राहिलं पाहिजे महाराज. आणि त्यासाठी या भागातल्या प्रत्येक शेठला जाऊन सांगा की धर्माच्या रक्षणासाठी वर्गणी द्या, एक मोठं अभियान चालवा, प्रत्येक घराघरामध्ये जा आणि गरीब श्रीमंत सगळ्यांकडून पैसे जमा करा आणि लोकांना सांगा की दान केल्याने धन कमी होत नाही, उलट देव नफ्या सहित ते परत करतो. नक्कीच महाराज, आम्ही लगेच या अभियानाला सुरुवात करतो. पंडित जी तुम्ही लय छान बोलले, आपण समजे मिळून या शुभ कार्याचा प्रमुख शेठजीला बनवूयात. अति उत्तम शेठ धनसुखलाल, तुम्ही काहीतरी चांगली धनराशी देऊन याची सुरुवात करा. शेठजी काय विचार करताय तुम्ही? अहो आता तुम्ही प्रमुख बनले, या शुभ कार्याची सुरुवात करा. असं आहे मंगेश, मला काही हे प्रमुख विमुख बनायचं नाहीये. मी सतत माझे पैसे खर्च करणार नाहीये. निघतोय मी. हे वागणं बरोबर नाहीये शेठ, सर्वनाश होईल तुमचा. अरे शेठजी ऐका तो. ए भीमराव, तू आम्हाला साताऱ्यातून बाहेर काढणार होतास ना, काय झालं त्याच? महाराज, आंबेडकर गुरुजी सांगत होते की तुमच्या सारखी लोक एका गावातन दुसऱ्या गावात जाऊन त्या जागेला बी सातारा बनवून टाकतील आणि तिथल्या लोकांनी बी तरस देतील जसं आमसनी देताय. स्पष्टच का सांगत नाहीस की घाबरलायस तू? मी कोणाला बी घाबरत नाही, पण जेव्हा असं वाटत ना का उगाच शक्ती वाया जाते तेव्हा मी मागे फिरतो. अरे मागे हटणं याचा अर्थच तू घाबरलायस. नाही, ही बुद्धिमत्ताही असू शकते. आंबेडकर, तू ज्ञान नको देऊस. महाराज, माझ्या गुरुजीं संग सम्मानानं बोला. जाऊ दे भीमराव, हे असेच आहेत. यांना सन्मान आणि अपमानाचा अर्थ देखील माहित नाही. आणि महाराज, ज्या दिवशी तुमचं खरं रूप लोकांसमोर येईल ना, तेव्हा तुम्हा लोकांना कुठेही थारा मिळणार नाही, ना साताऱ्यात ना पूर्ण जगात. चल भीमराव, शाळेत चल. चल आनंद. एक विशाल मंदिर बनणार आता या गावामध्ये, आणि त्या मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीच्या जागी आमची मूर्ती असणार, कारण की देव आमच्यात वास करतात. आणि ही गोष्ट लोकांना चांगल्याच प्रकारे लक्षात येईल जेव्हा ते आम्हाला देवाच्या रूपात बघतील आणि आमची पूजा करतील. आता तर आम्ही साताऱ्यात नेहमीसाठीच प्रस्थापित होणार आहोत, म्हणजे त्या भीमराव आणि त्याच्या समाजातील लोकांना समजेल की आमचं सामर्थ्य काय आहे. पण महाराज, मंदिरासाठी तर खूप पैसे लागणार ना? आता जेवढे पैसे लागोत जमा करा आणि मंदिर बनवा, हा आदेश आहे सर्वज्ञ महाप्रभूंचा. जशी आज्ञा महाराज. महाराजांसारखे लोक देव बनण्याच्या प्रयत्नात मनुष्य देखील बनू शकत नाहीत. मानवी संवेदनांपासून एवढे दूर जातात की स्वतःचेच दगडाचे मंदिर बनवणे त्यांना योग्य वाटते. ते हे विसरून जातात की देव तो आहे
ज्यामध्ये करुणा आहे, दया आहे, भावना आहे, जो लोकांच्या मनात वास करत असतो. देव तो नाहीये की जो दगडासारखा एका ठिकाणी बसतो आणि लोक त्याची पूजा अर्चा करतात. ईश्वराने आम्हाला तुमच्या कल्याणासाठी पाठवलेलं आहे, त्यामुळे आमच्या आज्ञेचं पालन करा. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. पण गुरुजी, माणसासने देव कशा पाय बनायचा आहे हे सर्वस्नी ठाव आहे का? मृत्यू हेच अंतिम सत्य आहे आणि माणसासनी एक ना एक दिस मरायचंच आहे. आणि तुम्ही तर म्हणता का देव अमर आहे, तो ना जन्माला येत असतो ना मरत असतो. माणसाची महत्वाकांक्षा त्याच्याकडून हे करवून घेते. संसारात उत्थान आणि पतन दोघांचीही सुरुवात हीच आहे. जोवर माणूस माणसाच्या मर्यादेत राहून स्वतःचा विकास करतो तोवर तो विकास आहे. पण जसाच तो त्या सीमेला ओलांडून एक नवीन सीमा तयार करण्याचा प्रयत्न करतो, तिथूनच त्याचा विनाश सुरू होतो. मग गुरुजी, मानवतेच्या सीमेला तोडण्यासाठी महत्वाकांक्षा मध्ये शक्ती कुठून येते? अहंकार. भीमराव, उद्या तू मोठा होशील, असं होऊ शकतं की तू पुढे जाऊन मोठमोठी कामं करशील. त्या कामाचा तुला आनंद होईल, त्या आनंदासोबत तुला अभिमान देखील होईल. या अभिमानाच्या प्रत्ययाला जर तू सांभाळू शकला नाही तर हाच अभिमान तुझा अहंकार बनेल. म्हणून मानवाला मानवतेची सीमा ओळखली पाहिजे आणि त्या सीमेतच राहिलं पाहिजे. समजलं भीमराव? जा आणि आमचं मंदिर बनवण्याच्या कामामध्ये तन मन अर्पण करा. आज्ञा महाराज. मंगेश, तू थांब जरा, आमचं तुझ्याकडे काही काम आहे. त्या शेठना समजवावं लागेल. आम्हाला काहीच समजलं नाही महाराज. आम्हाला माहितीये की ते शेठ तुझे खूप वर्षांपासून मित्र आहे. त्यांना म्हणावं ही वेळ निवडीची आहे. मैत्री की धर्म, बाकी निर्णय तुमचा. महाराज, धर्मापरीस मला काय बी मोठं नाही बघा. आणि धर्माच्या रक्षणासाठी मी शेठजी संगते समज करणार आहे जे तुम्ही मला सांगितलंय. मग शेठजी संग माझी मैत्री तुटली तरी बी काही फरक पडत नाही. काय बी काम द्या मला, बस रोजच्या रोज पैका देत जा. पैकाची लय गरज आहे मला. बाई ते समजू बरोबर आहे, पण रोजच्या रोज पैका मिळणार नाही. महिन्याच्या शेवटी पैका देणार आणि ते बी एक महिना पाहणार की तुला ते काम जमतंय का नाही. म्हणजे तू मसनी माझी योग्यता समजण्यासाठी एक महिना लागल? काम करायचं असेल तर कर, नाहीतर जायच ना. नाही 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 असं नका बोलू. तुम्ही काय बी काम करून घ्या, पैक्याची लय गरज आहे मला. काम करण्यापरीच बरं झालं असतं की तू तुझा भाऊ भीमराव आणि बापासनी जरा समजावलं असतं तर अशी येळ चाली नसते तुझ्यावर. तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या संकटाचं कारण त्यो रामजी आणि भीम ही बापलेखाची जोडी आहे. बघा, तुम्हासनी काम द्यायचं नसेल तर नका देऊ, पण समजावू नका. बाबा आणि भीम बरोबर आहेत. निघित ना. बाळा इथे ये. आमच्या संघ काम करणार का? पैकं मिळतील, रोजच्या रोज कमाई. अन काम काय करायचं आहे? अन माझ्या जातीमुळे तुम्हासनी? जातीचा आम्हासनी काय बी करायचं नाहीये. तर मग सांगा काम काय करायचंय. चोरी करायची. रातच्या अंधारात आपण काम करायचं आणि दिवसभर आराम.